हॅलो फ्रेंड्स, मी भूषण स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गावाकडील नदीवरचे ओले मासे। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण घेतला आहे नदीचे ओले मासे। मसाल्यांमध्ये आपण घेतला आहे तिखट मसाला, हळदी, धनेपूड पावडर, जिरं, थोडं हिंग, लसूण, कडेपत्तीचे पानं आणि चवीनुसार मीठ। आता आपण माशांमध्ये सर्व मसाले आहेत ते टाकून घेऊयात। तिखट मसाला आणि मीठ थोडं जास्त टाकायचं आहे, कारण झणझणीत मासे खायला खूपच छान लागतात। आता सर्व मसाले आणि मासे एकत्रित करून घेऊयात। मसाले माशांमध्ये चांगल्या प्रकारे मुरले पाहिजेत। आता आपण गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं, त्यात कडेपत्त्याची पानं, जिरं आणि लसूण टाकून व्यवस्थित परतून घेऊयात। आता त्यात मसाल्यांमध्ये मुरलेले मासे टाकूयात आणि मासे सावकाश परतून घेऊयात आणि वरून थोडीशी कोथिंबीर देखील टाकूयात। मासे शिजायला 5 मिनटं पुरेशी आहेत। आता आपले झणझणीत नदीचे मासे रेडी आहेत। हे मासे भाकरीसोबत खूपच रुचकर लागतात। अशा प्रकारे आपली ओले मासे रेडी आहेत। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, तेव्हा तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की बनवा, सर्वांना खूप आवडेल।